माणिक पाटील, राहणार गव्हाण, तालुका तासगाव, जिल्हा सांगली। आज RCF कंपनी आणि कृषी सहाय्यक राज्य संघटना यांनी जी स्पर्धा आयोजित केलेली आहे, या स्पर्धेमध्ये आम्ही गव्हाण गावचे ग्रामस्थ संदीप सचिन खरमाडे साहेब आणि तालुका कृषी अधिकारी अमृतसागर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बीज प्रक्रियेचा उपक्रम आज राबवत आहे। या बीज प्रक्रियेचं त्या ठिकाणी महत्व आणि कार्यवाही कशी केली जावी याविषयी आज त्या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन केले, त्या पद्धतीने आम्ही इथं हा उपक्रम घेत आहे। त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनं जसं लहान मुलाला लसीचा डोस तसा बीज प्रक्रियेचा त्या ठिकाणी बियाणाला डोस, तेव्हाच येईल उत्पादन भरघोस, या उक्तीप्रमाणे आपण आता बीज प्रक्रियेला सुरुवात करत आहोत। बीज प्रक्रियेसाठी आपण भुईमुगाचं बियाणं घेतलेलं आहे, त्या बीज प्रक्रियेसाठी थायमिथॅक्झॅम 30% FS या कीटकनाशकाची बीज प्रक्रिया, तसेच ट्रायकोडर्मा ही जैविक बीज प्रक्रिया करणार आहोत। प्रथमतः आपण स्पर्श म्हणून हे जे आहे थायमिथॅक्झॅम FS हे उमनी किडीसाठी वापरणार आहोत। प्रति किलो बियाणास आपण 20 मिली या पद्धतीने घेणार आहोत आणि त्याची पहिल्यांदा बीज प्रक्रिया करणार आहोत। 20 ml घेतलेलं आहे, थोडस पाणी आपण त्याच्यामध्ये घेऊन आपण बीज प्रक्रिया करणार आहोत। सर्व शेतकऱ्यांनी व्यवस्थित लक्षात घ्यायचं, प्रति किलो बियाणास 20 मिली या पद्धतीने वापरायचं आहे, त्यामुळं उमनी किडीचा नायनाट होणार आहे। जसं आपण लहान मुलाला रोग होऊ नये किंवा त्या ठिकाणी आजार होऊ नये म्हणून लस देतो, तसंच बियाणाला आपण या ठिकाणी कीटकनाशकाचीही चोळण किंवा या ठिकाणी बीज प्रक्रिया करणार आहोत। बीज प्रक्रिया करत असताना हाताला हँडग्लोव्ज घालणं महत्वाचे आहेत। प्रथमतः कीटकनाशकाची बीज प्रक्रिया केलेली आहे, त्याच्यानंतर आपण हे ट्रायकोडर्मा आहे, हे ट्रायकोडर्मा जैविक रोगनाशक आहेत, प्रति किलो बियाणास 5 ग्रॅम या पद्धतीने आपण हे बीज प्रक्रिया करणार आहोत। आता हे बियाणे आपले बीज प्रक्रियेसाठी तयार आहे, तत्पूर्वी हे बियाणे थोडंसं सावलीला सुकवून घेऊन त्याच्यानंतर बियाणे वापरायचे आहे। आणि एक महत्त्वाची गोष्ट, जे राहिलेले बियाणे आहे हे बियाणे आपण नष्ट करणे गरजेचे आहे, कारण की ह्याला आपण बीज प्रक्रिया केलेली आहे, कीटनाशक आणि रोगनाशकाची त्या ठिकाणी बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया केलेली आहे। चुकून जरी कोणत्या तरी एखाद्या प्राण्याच्या किंवा पक्षाच्या प्राण्यात तोंडात गेलं तर त्या ठिकाणी मृत्यू होऊ शकतो किंवा लहान बाळापासून लांब ठेवणं गरजेचे आहे। धन्यवाद, या ठिकाणी बीज प्रक्रियेचा उपक्रम संपलेला आहे।